हॅलो फ्रेंड्स, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय छत्रपती शिवाजी महाराज. कसे आहात सगळे? खरं तर आज खूप दिवसांनी लाईव्ह येते, खरं तर लाईव्ह म्हणता येणार नाही, पण हां, व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर येते. तर आज व्हिडिओ बनवण्याचं खास कारण म्हणजे की आता तुम्ही तर सध्या सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे भगवाचं वादळ आलं आहे, आरक्षणाचा सगळा गोंधळ सुरू आहे. पण एक गोष्ट जी आम्ही अनुभवली ते सांगण्यासाठी खरं तर मी हा व्हिडिओ करते. खूप छान फील होत होतं त्या दिवशी सगळ्या गोष्टी, आणि वाईट पण तेवढंच वाटत होतं. कारण जेव्हा ती सगळी जेव्हा भगवं वादळ मुंबईमध्ये आलं होतं, स्पेशली ते आमच्या नवी मुंबईमध्येच होतं, वाशीमध्ये ते सगळे थांबले होते. तिकडे आम्हाला इथून जाणं शक्य नव्हतं त्या दिवशी तिथेपर्यंत, कारण खाली सगळी पोलीस बंदी वगैरे होती आणि सगळे रस्ते पॅक होते. 26 जानेवारी तर कसलाच मूड नव्हता ना. मी खूप प्लॅनिंग केले होते, पण जशी आपली लोकं इकडे आली सगळी मराठा साम्राज्याची, आणि ज्या पद्धतीने ती राहत होती म्हणजे इथं राहिली, ते बघून तर आम्हाला खरं सांगते 2 रात्र तर आम्हाला झोप पण येत नव्हती. की खूप खराब वाटायचं की मुंबईत सहसा कधी थंडी एवढी पडत नाही, पण देवाने अक्षरशः परीक्षा घेतली त्यांची. त्या दिवशी 3 दिवस एवढी भयानक थंडी होती मुंबईमध्ये पण, आणि त्या अशा थंडीमध्ये ती लोकं अशी रस्त्यावर वगैरे झोपली होती, तर ते खूप म्हणजे खराब वाटत होतं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी असं झालं की सकाळी आवरून मी फटाफट निघाले, म्हटलं चला आत्ता तरी जाऊयात आपण. पण मग असं झालं की तिकडे एक सभा झाली, विजय सभा झाल्यानंतर ते रॅली, ॲक्च्युली आम्ही असं ठरवलं होतं की चला आपण रॅली तर बघायला जाऊ की असं, आणि मी घरातून गडबडीतून निघाले. माझ्याकडे मोठी पर्स होती आणि छोटी पर्स तर मी घरी विसरले, म्हटलं आपण काहीतरी यांना मदत करावी. मग होते तेवढ्या पैशातून थोड्याशा पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आणि त्यांना दिल्या सगळ्यांना. आणि नंतर असं झालं की आता घरी जाऊन परत पैसे आणायचं म्हटलं तर मग तेवढा टाईम नव्हता, तोपर्यंत ही सगळी लोकं निघून गेली असती, कारण घर हायवेपासून माझं घर तर बऱ्याचपैकी लांब आहे. सो मी विचार केला जाऊ देत, म्हटलं इथंच आपण उभे राहून ना ॲक्च्युली ह्यांना चेअरअप करूयात ना, म्हणजे नारे तर देऊयात. आणि आम्ही हे करत होतो तेवढ्यात एक लातूरचा दादा आला, त्यांनी खूप साऱ्या पाण्याच्या बॉटल आणल्या आणि तो बोलला की ताई चला आता आपण ह्या पाण्याच्या बॉटल ह्यांना देऊयात. म्हटलं ठीक आहे चला. आणि मग तो पण घोषणा करत आम्ही असं त्यांना देत होतो. मग नंतर लांबून एक कोणीतरी ताई होतं, त्यांनी आम्हाला बघितलं आणि त्यांनी भरपूर साऱ्या कोल्ड ड्रिंक्स आणि पाण्याच्या बॉटल्स परत आणल्या. आणि मग अजून भरत अशा म्हणजे जुडत गेलो आम्ही एकमेकांना तिथल्या तिथे, आणि असं झालं. आणि आम्ही नेमकं नवी मुंबईच्या नॅशनल हायवेवरतीच उभं होतो आणि तो हायवे एवढा खतरनाक आहे, म्हणजे 4-5-6 ठिकाणी मध्येच चौक आहे आणि 5 बाजूनी रोड आहेत. सो आणि काय लोक ह्या रस्त्याने यायचे, काय लोक त्या रस्त्याने यायचे, त्यामुळे आम्हाला कळत नव्हतं की नक्की काय करावं. म्हणून आम्ही काय करायचो, थोडं ह्या रस्त्याने जायचं, त्यांना हेल्प द्यायचो, परत तिकडे यायचं, असं आमचं गोंधळ. आणि हे तिथे असणारे पोलीस दादा बघत होते, त्यांनी पण आम्हाला खूप मदत केली लांबून. थँक्स पोलीस दादा, ॲक्च्युली त्यांचं नाव पण आम्हाला माहिती नाही, पण हां त्यांनी पण खूप आम्हाला मदत केली त्या दिवशी. आणि बाकी ते सगळं होते. महत्त्वाचं हे की आरक्षणचं काय होईल मला माहिती नाही, मिळेल ना मिळेल किंवा जे, पण आज दादांनी, जरांगे दादांनी सगळ्या मराठी साम्राज्यांना एकत्र आणलं आहे. मराठी साम्राज्य म्हणजे ओनली मराठाने, सगळे जाती धर्माचे लोक जेव्हा एकत्र येऊन आज ज्या पद्धतीने त्यांचं प्रेम, त्यांची माया, इवन आम्हीसुद्धा, आम्ही खूप थोड्या वेळासाठी त्यांची मदत करायला तिथे होतो, पण इतकं प्रेम माया त्यांनी आम्हाला पण दिलं ना, ते खूप म्हणजे एकदम हॅट्स ऑफ होतं खरंच. मला चांगलं म्हणजे मला अजून खूप काय शूट घ्यायचे होते, पण गडबड खूप होती. त्यांना आम्हाला जेवढं होईल तेवढं फटाफट त्यांना त्या बॉटल्स पुरवायच्या होत्या, कोल्ड्रिंकच्या पाण्याच्या. पण त्यात एक सुरुवातीला तर मी एकटीच उभी होते, नारे देत होते, आणि नंतर मग एक काका आले, गाडी थांबवली आणि त्यांनी ना टोपी घातली मला आणि ते बोलले की आता तुम्ही म्हणजे नारे द्या, आता तुम्हाला हा टोपीचा मान मिळाल. आता एवढं खतरनाक होतं ना, ॲक्च्युली एक अवॉर्ड मिळाल्यासारखंच होतं माझ्यासाठी. आणि नंतर ते झाल्यानंतर तो दादा जॉईन झाला परत असं, नंतर त्या सगळ्या ताई जॉईन झाल्या वेगवेगळ्या, आणि तिथल्या तिथंच आमचं म्हणजे म्हणतात ना, मी एक व्हिडिओ बघितली होती जरांगे दादांची, की ते एका व्हिडिओमध्ये म्हणतात की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सगळ्या शक्त्या जेव्हा एकवटतात ना, तेव्हा कुठल्याच गोष्टीची गरज नाही. आणि खरं सांगते, माझ्याकडे एवढे पैसे पण नव्हते, तरी पण मी एवढ्या लोकांची एवढी मदत केली ना, हे खूप म्हणजे खतरनाक. की जेव्हा आपण उभे राहतो ना आत्मविश्वासाने, तेव्हा ह्या गोष्टी मी त्या फील केल्या, म्हणजे ॲक्च्युली मी ते व्हिडिओ फील केली होती तिकडे त्या दिवशी. आणि एक दादा तर मला अजून आठवत आहे
की गाडी थांबवली त्यांनी, आणि त्यांनी आम्हाला बोलले की ते तुम्हाला म्हणजे मुंबईमध्ये कधी पण कुठली पण अडचणी उद्या एक हाक द्या, आम्ही सगळे येऊ. हे जे होतं ना अक्षरशः म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं आणि माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की अरे बघा एवढं म्हणजे खरं तर आमची फार काय मोठी मदत नव्हती त्यांच्यासाठी, खूप खारुताईचीच मदत होती. पण त्याचा जो त्यांनी मान ठेवला म्हणजे मला आरक्षणाचं काय होईल मला काय माहिती नाही, पण आज जी माणसं जोडली आहेत ना एकमेकांची ती खूप महत्त्वाची आहेत. ती वेगवेगळ्या जाती धर्माची पण होती त्याच्यामध्ये, असं नाही की फक्त मला म्हणजे मराठी मराठी असं नाही, पण सगळेच होते. हे खूप विशेष होतं, कोण कोणाला ओळखत नव्हतं. फक्त तिथं एकाच नात्याने होते, जय जिजाऊ जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, हे जे होतं ना. आणि नक्कीच शिवाजी महाराजांनी आई जिजाऊंनी पण जे स्वराज्य मनवलं ते सगळ्यांना जाती, त्यांनी कधी जाती धर्माचा भेद नाही केला, ते सगळ्यांनी मिळून ही शिवरायांची खरी शिकवण. आणि त्या दिवशी मी ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी फील करत होते आणि कुठे ना कुठेतरी इतकं पॉझिटिव्ह फील होत होतं ना की खरंच म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आईजीजाऊंचा आशीर्वाद, एक प्रचंड आशीर्वाद असं काहीतरी म्हणतात ना, एक आत्मविश्वास, एक पॉझिटिव्हिटी मी स्वतः फील केली तिथे. तो खूप छान अनुभव होता. म्हटलं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करावं, कारण त्या दिवशी व्हिडिओ करायला एवढा वेळ नव्हता, तर जेवढा होईल तेवढा मी केला. पण व्हिडिओपेक्षा जास्त त्यांना मदत करणं खूप गरजेचं होतं, एवढ्या लांबून ती लोकं आली होती आपल्या मुंबईमध्ये. इथे बऱ्याच जणांनी अजून खूप मदत केली आम्हाला, APMC मार्केटमध्ये नाही जात आलं, स्पेशली मला नाही जात आलं. मग आम्ही LPलाच गेलो होतो, नॅशनल हायवेलाच थांबलो होतो. आणि ते जे आशीर्वाद होते ना त्या मावश्या काकूंचे, काय मावश्या काकू पण आल्या होत्या टॅम्पोत बसून वगैरे, आणि त्यांचे जे आशीर्वाद होते ते खूप खतरनाक होते, म्हणजे मस्तच एकदम, एवढं छान वाटलं ना अगदी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक अजून शेतकरी दादा होते, त्यांच्या भारी भारी कार होत्या, त्यांनी त्याच्यावरती चुलीचं सरपण पण आणलं होतं. बरेच शूट मी घेऊन नाही शकले त्याच्यात, पण एक शूट मी पटकन घाई गडबडीत घेतलं. तर म्हणजे इतकं स्वाभिमानाने ती लोकं आली होती इथे मुंबईमध्ये की चुलीचं जळणं दगडंसुद्धा ती लोकं आपल्या बरोबर घेऊन आली होती. आणि खरंच ह्या सगळ्या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळालं. आता असं सगळ्यांनी आपण एकत्र राहून एकमेकांना साथ द्यायची आहे. मला चांगलं आठवत आहे की जेव्हा मी लहानपणापासूनच हा नारा देते एक मराठा लाख मराठा, म्हणजे माझं ब्रीदवाक्यच होतं. आणि जेव्हा मी मागं वळून बघायचे ना तेव्हा माझ्यासोबत कोणीच नसायचं, फक्त माझ्याबरोबर माझा भगवा असायचा. पण आता जेव्हा मी नारा करते की एक मराठा लाख मराठा आणि मागे वळून बघते तेव्हा कोर्टमध्ये मराठा पाठीशी आहे, हा जो एक आत्मविश्वास देऊन जातो ना आपल्याला तो खूप खतरनाक आहे. आणि नक्कीच तर आज एक नवीन संकल्प पण सगळ्यांनी करायचा आहे की अशीच साथ आपण एकमेकांना द्यायची, प्लस आपल्याबरोबर सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे शेतकरी दादा आपल्यासोबत आहे, त्यामुळे आपल्याला घाबरायची गरज नाही. आणि नक्कीच सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आपला महाराष्ट्र खूप छान बनवायचा आहे, प्लस हा पण संकल्प करायचा आहे की आता भ्रष्टाचारी लोकांची साथ आपल्याला द्यायची नाही, आणि अशा लोकांची तर बिलकुलच साथ द्यायची नाही जे जाती जातीमध्ये आपल्याला भांडण करतात. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यात, आईजीजाऊंचे मावळ्यात त्यांनी स्वराज्य घडवलं, आणि त्यांनी स्वराज्य घडवताना कुठला असा भेद केला नव्हता की तू ह्या जातीचा तू त्या जातीचा. तर ही शिकवण आपल्याला महाराजांकडून घ्यायची. आणि मला असं आतून खूप विश्वास वाटते की भारत देशामध्ये जसं रामराज्य आलं आहे ना, तसं महाराष्ट्रामध्ये आता स्वराज्य आलं आहे शिवरायांचं. आणि नक्कीच जे खोटे मुखोटे घालून वावरणारी लोक आहेत, जी फसवतात, लोकांच्या भावनेशी खेळतात, त्यांना म्हणतात ना आता त्यांच्याकडे महाराजच बघतात आहेत आता छत्रपती शिवाजी महाराज. आणि तुम्हाला तर माहिती आहे की महाराजांचं कसं असतं. आणि नक्कीच तर ह्यासाठी आता आपण पण सगळ्यांनी खूप मेहनत खूप कष्ट, मुलं असतील जे शिकणारी पिढी असेल त्यांनी भरपूर अभ्यास करा, शिकायचा प्रयत्न करा, एकमेकांना आपण साथ देऊयात. कोणी बिझनेस करत असेल, कोणी कुठला काय करत असेल तर त्याला आपण हेल्प करूयात. तर हीच खरी ताकद आहे आणि असंच आपलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आपले गडकिल्ले पण महाराजांचे खूप छान परत बनवायचे आहेत. तर गेली बरेच वर्ष आम्ही त्याच्यामध्ये पण काम करतो पण कोणी साथ देत नाही. सो आता बघूयात हळूहळू आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या त्याही गोष्टी करूयात. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि आईजीजाऊंचं पण आहेच आहे, त्या दिवशी मी स्वतः फील केले या सगळ्या गोष्टी. तर चला फ्रेंड्स, आता मला ऑफिसला जायचं उशीर होईल, सो मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. आणि नक्कीच त्या सगळ्या दादांना पण आम्ही पण थँक्स बोलतो की तुम्ही कधीही मुंबईत या दादा, मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, तर नक्कीच हे ब्रीदवाक्याचं आता आपण सगळ्यांनी पुढं न्यायचं आहे.
आणि चला तर मग मी आता जसं यांचा निरोप घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र.